दे तो डब्बा, मला उशीर होतोय. हा घ्या तुमचा टिफिन. सकाळी सकाळी उठून मला इतरही काम असतात, फक्त एक टिफिन बनवायचा नसतो तुमचा. जरा धीर धरायला शिका. हे काय आज पुन्हा तीच भाजी? अगं रोज रोज तीच भाजी बनवतेस. मार्केटमध्ये दुसरी कोणती भाजी मिळत नाही का तुम्हाला? आम्हालाही रोज रोज तीच तीच भाजी खायची काय हौस नाहीये, पण तरीही खातोच ना. तुम्हाला जर रोज नवनवीन भाज्या खायची हौस आहे ना, तर थोडे जास्त पैसे देत जा घरात. काय बाबा, काय रोजची कटकट चाललीये? ऑफिसला जात आहे ना? नाही, पिक्चर बघायला चाललोय. येतोयस? अहो आता या तेवढं भडकायची काय गरज आहे? भडकू नाही तर काय करू? हा, ज्या वयात तू तुझ्या बापाला घरी बसून खायला घालायला पाहिजेस, त्या वयात तुझा बाप तुला घरी बसून खायला घालतोय, तुझ्या बायकोला खायला घालतोय, तुझ्या अख्ख्या कुटुंबाला खायला घालतोय. अरे किती दिवस? बाबा मी बघतोय ना नवीन काम. नवीन काम शोधतोय? अरे आधी पण तर नवीन काम शोधला होतास ना, काय झालं? 2 महिन्यात सोडून दिलास. बाबा आओ ते लोक 12-12 तास काम करून घ्यायचे माझ्याकडून. तुला का वाटलं गणपत, लोक तुला घर बसल्या पगार देतील? माझ्याकडे बघ, 5-5 किलोमीटर चालतो 2 रुपये वाचवण्यासाठी. लोकल ट्रेन मध्ये धक्के खातो, बस मध्ये धक्के खातो. हा, दिसत तरी लाज नाही वाटत तुला? बाबा हे बघा, मी ना एक अशी बोललोय, एक परमनंट नोकरी आहे, सरकारी नोकरी. हा बस, ऍडव्हान्स मध्ये त्याला 10 लाख रुपये द्यायचे, तेवढे द्या म्हणजे झालं काम. हे बघ, तुला लाज द्यायला एक साधी छदामही मिळणार नाहीये. तुमचे प्रॉव्हिडंट फंडाचे जे पैसे आहेत ना, ते द्या. मी तुम्हाला कमावून परत करीन ना ते पैसे. गणपत एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या PF मधून तुला 1 अख्खा रुपया मिळणार नाही, कळलं? PF मधून पैसे काढून द्या म्हणे. यांच्या जीवात जीव असेपर्यंत नाही देणार एकही पैसा, पण मेल्यानंतर तर मलाच मिळणार ना हा सगळा पैसा. सावंत साहेब कसं काय चाललंय? अरे यशवंत भाऊ मजेत, फर्स्ट क्लास. अहो तुम्ही तर सगळ्यांच्या आधी येऊन बसता. घरी काय करणार बुवा, दिवस तर इथेच जातो, वेळही इथेच जातो. लता मॅम नमस्कार. सावंत भाऊ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, बोल काय काम आहे?
मोठ्या साहेबांनी फाईल पाठवली आहे आणि उद्या सकाळपर्यंत कंप्लीट करून द्यायची आहे. हो, सकाळपर्यंत कंप्लीट करून देणार, पण किती वेळा तुला सांगितलं, एकच फाईल घेऊन येतोस नेहमी, दोन्ही फाईल आणायच्यास ना, कळत नाही का तुला? साहेब मी काय करणार, मोठ्या सराने एकच फाईल दिली आणि मी ती घेऊन आलो, मी पिऊन आहे साहेब. अरे पिऊन आहेस तर तुझं काम आहे ना दोन्ही फाईल सोबत आणायच्या. जा आता चल. हे कंप्लीट करून मोठ्या साहेबांकडे द्यायचं आहे. अरे जरा एक चहा घेऊन ये. सावन साहेब, आता थोड्या वेळापूर्वी चहा दिला होता. अरे तो चहा थंड होता, दुसरा चहा घेऊन ये. सावन साहेब ते घड्याळ बघा, आता 20-25 मिनिटाचं लंच टाइम होईल, आता चहा मागताय. तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. मी म्हंटलं ना चहा घेऊन ये तर चहा घेऊन यायचा, उगाच वाद घालत बसायचं नाही, समजलं ना? जा चहा घेऊन ये. सावन भाऊ, एक वाजला, जेवायचं नाहीये का? जेवूया ना यशवंतजी, खातोय फक्त पोट भरण्यासाठी, भूक भागवायची बस, बाकी काय ठेवलंय आयुष्यात? काय घेऊन आलात घरून? न विचाराल तर बरंय, तीच नेहमीची भाजी, तीच नेहमीची पोळी. मला तर तुझ्या घरचं जेवण खूप आवडतं. हे बघ, मी फिश करी घेऊन आलोय खास तुझ्या करता. नाही नाही यशवंत, राहू दे. नाही नाही नाही, आज तुला ही फिश करी खावीच लागेल. अरे नाही नाही यशवंत, अरे मी नाही खाणार, प्लीज. हे बघ, तुझ्या करता खास बनवून आणलीये. यशवंत जर मी हे खाल्लं तर तू काय खाशील सांग? अरे मला भूक नाहीये, खरं सांगतो आज तर मला तुम्हाला खाताना बघायचंय. चल. मला बरं नाही वाटत आहे, तू बसलायस आणि मी. आणि घरी सगळे बरे आहेत? हो घरी तरी सगळे बरेच आहेत. तुमच्या मुलाला जॉब मिळाला का? अजून तरी नाही मिळालाय, पण मला वाटतं लवकरच मिळेल. हो ना, परमनंट जॉब्स मिळतातच कुठे, आणि गव्हर्नमेंट जॉब बद्दल तर विचारूच नका. तस तुमच्या मुलाचं वय होत चाललंय, एक वर्ष अजून गेलं तर त्याला जॉब मिळणं कठीण जाईल. तेच तर टेन्शन आहे ना यशवंत, माझा मुलगा म्हणतो कोणी एक आहे जो पैसे दिले तर गव्हर्नमेंटचा जॉब मिळवून देतो. आता समज मी PF मधून पैसे काढून दिले आणि त्याने जॉब नाही दिला तर मग काय होईल? अहो अशा लोकांच्या लफड्यात नका पडू, अशा नोकऱ्या नाही मिळत. पण माझ्या मुलाला अक्कल हवी ना, त्याला वाटतं की मी त्याच्यासाठी काहीच नाही करत. यशवंत त्याच तर सोड, पण माझी मुलगी, तिच्यावर मी किती प्रेम करतो, पण तिलाही वाटतं की मी तिच्याकरता काहीच नाही करत. मी जेव्हा मरेन ना तेव्हा त्यांना कळेल की बाबा त्यांच्यासाठी काय काय करायचा. सगळं व्यवस्थित होईल सावन भाऊ. सावन भाऊ, अरे सावन भाऊ, अरे सावन भाऊ,
सावन भाऊ काय झालं? अरे बाजूला बाजूला बाजूला, अरे सावन भाऊ, सावन भाऊ, सावन भाऊ, सावन भाऊ, सावन भाऊ, काय होते यांना? काय झालं? बोला काहीतरी. हॅलो कमांड फोर्स, व्हॉट, कुठे? चालेल आम्ही पोहोचतो. सर, मीच तुम्हाला इथे फोन करून बोलावलं होतं. तुम्ही कोण? मी या ऑफिसचा इन्चार्ज आहे. मरणाऱ्याचं नाव? रमाकांत सावंत. रमाकांत सावंत, कसं झालं हे सगळं? सर, जेवून झाल्यावर यांना चक्कर आली, तोंडातून फेस यायला लागला आणि यांचा मृत्यू झाला. तोंडावटे फेस निघायचं कारण हे असू शकतं की यांना विष देण्यात आलंय. विष? याचा अर्थ आहे मरणाऱ्या व्यक्तीला विष ऑफिसच्या कोणी व्यक्तीनेच दिलंय. काय? पण इथे यांना विष कोण देणार? लवकरच कळेल ते. थोडा संयम ठेवा. मला हे सांगा, जेव्हा हा प्रकार घडला, आय मीन टू से रमाकांतजींचा मृत्यू झाला, तेव्हा इथे कोण कोण हजर होत? सर, मी तर माझ्या केबिन मध्ये होतो. हो, याबद्दल तुम्हाला आमच्या ऑफिसात येऊन नंदू सांगू शकतो. काय झालं होतं इथे? सर, रोजच्या प्रमाणे ऑफिसचा स्टाफ जेवणाच्या वेळी जेवायला बसला होता. आपले यशवंतजी सावंतकरता घरातून मच्छी करी घेऊन आले होते आणि मच्छी करी जशी त्यांनी खाल्ली आणि खाल्ल्यानंतर ते हात धुवायला उठले आणि बस ते अचानक इथे पडले आणि प्राण सोडला. साहेब, यशवंतजी कोण आहे? हे यशवंतजी, हे साहेब, हे यशवंतजी. साहिल, ताबडतोब हे फूड सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवून दे आणि प्रेताला पोस्टमॉर्टम करता. ओके चीफ. अवे, यशवंतजींना चौकशी करता कमांड फोर्सच्या ऑफिसात घेऊन चला. तर तुम्हीच आहात यशवंत? हो हो हो, मीच आहे यशवंत. पण ते पण साहेब, साहेब मी साहेब ऐकम. लवकर सांग, लवकर सांग, तू तुझ्या घरून आणलेला फिश करी मध्ये विष मिसळून सावंतला का खाऊ घातलंस? तू सावंतला का मारलंस? नाही साहेब, मी विष नाही दिलं साहेब. अहो, मी का वीज देईन? तो रोजच एकाच प्रकारची भाजी आणायचा साहेब आणि मी आज फिशकरी घेऊन आलो होतो म्हणून मी विचार केला की माझी फिशकरी त्याला खायला द्यावी साहेब आणि मी आणलेली सगळी फिशकरी त्याला खाऊ दिली साहेब. तू ती फिशकरी स्वतः नाही खाल्लीस, तू ती फक्त सावंतला खाऊ घातलीस कारण तुला माहिती होतं की त्या फिशकरीत विष आहे. जेव्हा तो फिशकरी खात होता तेव्हा मला खूप समाधान वाटत होतं म्हणून मी सगळी फिशकरी त्याला खाऊ दिली. मी विश्वास ठेवा, मी विष नाही मिसळलं साहेब. त्या फिशकरीत विष होतं की नव्हतं हे तर एका छोट्याशा टेस्टने सिद्ध होईलच, पण तो रिपोर्ट येईपर्यंत तूही संशयित आरोपी आहेसच. तोपर्यंत आपण मानूया की तू सावंतला विष नाही दिलंस आणि तू त्याचा खूप चांगला मित्र आहेस. मग तुला हे तर माहिती असेल की त्याचा ऑफिसमध्ये शत्रू कोण होता.
सावंत खूप तत्ववादी होता, त्यामुळेच त्याचं बिल्डर मेहता आणि कॉन्ट्रॅक्टर आणि इतकंच नाही तर आमच्या पिऊनशी सतत वाद होतच असायचे. बरं मला हे सांग, सावंतचे त्याच्या घरातल्यांशी संबंध कसे होते? सगळेच्या सगळे ऐत खाऊ आहेत, स्वार्थी, नालायक. सावंतला काही मान नव्हता घरात. त्यांच्या घरी कोण कोण असत? एक नालायक मुलगा गणपत, एक सून अलका आणि एक मुलगी सुनीता. मुलगा तर होताच पण मुलगी ही बापाकरता डोकेदुखी बनली होती. म्हणजे? दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरात मुलीवरून खूप भांडणं झाली होती. मी आणि सावन ऑफिस नंतर जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिलं थँक्यू सर, थँक्यू फॉर द लिफ्ट. अगं सुनीता, तुला किती वेळा सांगू की मला सर नको बोलत जाऊस. ओके. सुनीता, सुनीता थांब. कोण होता तो मवाली? मवाली? कोण मवाली? तोच जो आता तुला कारने सोडून गेला. भाऊ? भाऊ ते माझे बॉस होते, मिस्टर अतुल खन्ना. हे बघ, आजच्या नंतर तू त्याच्या बरोबर नाही येणार म्हणजे नाही येणार, बस. का? मी का नाही येऊ शकत त्यांच्या सोबत? अग ते अशा लोकांना ना मी चांगलंच ओळखतो. हे पहिले तर मुलींना ऑफिस मधून घरी सोडायच्या निमित्तानं कार मध्ये फिरवतात आणि काही दिवसांनी ती कार घर नाही जात, एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जाते. भाऊ जरा लाज बाळग, स्वतःच्या बहिणी बद्दल असं वेडं वाकडं बोलताना लाज नाही वाटली तुला? लाज वाटते म्हणूनच बोलतायत हे. आजूबाजूचे लोक तुझ्या बद्दल आणि तुझ्या बॉस बद्दल काय काय नको ते बोलतायत माहितीये तुला? वहिनी, लोकांचं कामच आहे ते दुसऱ्यांबद्दल वेडं वाकडं बोलत राहतात, बस. हे जास्त डोक्यात जाऊ नकोस, उद्यापासून तू त्याच्या बरोबर नाही फिरणार म्हणजे नाही फिरणार, बस. भाऊ ते माझे बॉस आहेत, मी इथे येण्याकरता त्यांना नकार नाही देऊ शकत. मग सोडून दे ना नोकरी, काही गरज नाहीये नोकरी बिक्री करायची. भाऊ गणपत, स्वतः तर घरात आईत बसून खातोयस आणि बहीण काम करते तर तिलाही नको करू म्हणतोयस. बाबा मी जे घरात रिकामा बसलोय ना त्याला कारण तुम्ही आहात. तुम्ही तुमच्या बरोबर काम करणारे लोक आज कुठल्या कुठे पोहोचलेत आणि तुम्ही. आणि ओ, तुम्हाला तिच्या लग्नाची काळजी नाहीये, तुम्हाला तर या गोष्टीची काळजी आहे की जरी घरी बसली तरी हिची कमाई नको बंद व्हायला. जरा विचारा ना तिला. भाऊ म्हणजे लोक बोलतात म्हणून मी घरी बसावं, जॉब सोडून देऊ मी? हा नाही करायचा काही जॉब वॉब, सोडून दे ही नोकरी. ठीक आहे, सोडते मी नोकरी. भाऊ हे तुलाही माहितीये कि मी ही नोकरी सोडली ना तर तुझे खायचे वांदे होतील. आणि तसही बाबांचा पगार पूर्ण महिना पुरतही नाही. हा तर नोकरी करतेस म्हणजे याचा अर्थ असा होत नाही कि कोणत्याही आल्या गेल्या बरोबर फिरायची सूट मिळेल तुला, समजला? वहिनी नशीब समजा कि फक्त जाऊन फिरते, एकाच दिवशी पळून गेली ना. सुनीता, बघितलं बघितलं बाबा कशी जीप चालली हिची. हो मग काय चुकीचं बोलले मी? हा बाबा काय चुकीचं बोलले मी? जर इतकीच इब्रतीची काळजी आहे ना तुम्हाला तर लावून द्या माझं लग्न, लावून द्या. आहे हिम्मत? आहे तेवढे पैसे? नाही ना? मग जे चाललंय ते चालू द्या आणि गप्प बसा. बघितलं बाबा, बघितलं आज माझ्याकडे नोकरी नाही ना तर हे सगळं ऐकावं लागतंय आणि याला कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही स्वतः तर काही करू नाही शकलात आणि आता तुम्हाला वाटतं की मी काही करू नये. ए तू काय बघत उभेस, चल
देवाने जर मुलं द्यावी तर त्यांच्या मनात आई वडिलांविषयी आदर पण द्यावा, नाहीतर देऊच नाहीत मुलं. अशा मुलांपेक्षा तर निपुत्रीक असणं परवडलं. इकडे बाप कमावून खाऊ घालतो आहे आणि तिकडे मुलांना त्याची काळजी नाही, त्याच्या प्रॉव्हिडंट फंडाची काळजी आहे. बोला आता. मला वाटतं आपल्याला सावंतच्या घरातल्यांना भेटावंच लागेल. तुला शेवटचं सांगतो, बाबांच्या प्रॉव्हिडंट फंडातून तुला एकही पैसा मिळणार नाही. का नाही मिळणार? बाबांच्या पैशांवर माझाही तितकाच अधिकार आहे जितका की तुझा आहे. तुझा काही अधिकार नाहीये. का नाहीये? कारण बाबांच्या त्या पैशातून तू अशा माणसाशी लग्न करणार आहेस ज्याला बाबा अजिबात पसंत नाही करायचे. वा, अजून तुमच्या वडिलांचे अंत्यसंस्कारही नाही झाले आणि तुम्ही लोकांनी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड वरून आपापसात भांडणही सुरू केलं. वा, तुम्ही मेजर राठोड, कमांड फोर्स. हे बघा, आम्ही आधीच बाबांच्या अचानक मृत्यूमुळे दुःखी आहोत. तुम्ही लोक आम्हाला आता आणखी मनस्ताप नका देऊ. आम्ही तुम्हाला मनस्ताप द्यायला नाही आलोय, उलट त्या मनस्तापाचं कारण शोधायला आलोय ज्यामुळे तुमच्या वडिलांना विष देऊन मारण्यात आलं. काय? बाबांना विष देण्यात आलं होत? कोणी दिलं होतं विष? तुमच्यापैकी कोणीतरी. हे काय बोलते तुम्ही? तेच बोलते जे खरं आहे. तुमच्या बाबांना जेवणातून विष देण्यात आलं होतं. सावंतचा टिफिन कोण बनवत? काय ते अलका वहिनी. बाबांना टिफिन नेहमी वहिनीच द्यायची. तुला काय म्हणायचंय? तुझ्या बाबांना मी विष दिलं, मी मारलं त्यांना. एक मिनिट, ही खोली सोडून कोणीही कुठे जाणार नाही. साहिल शायना, घराची अगदी कसून झडती घ्या. येस चीफ. ऑफिसर, तुम्ही आमच्यावर संशय घेताय. संशय नाही, आम्हाला खात्री आहे की सावंतांना जे विष देण्यात आलंय ते याच घरातून देण्यात आलंय. आता शोध तर फक्त याच गोष्टीचा घ्यायचा आहे की हे विष सावंतांच्या पोटात गेलं कसं. रॅट पॉइजन, उंदीर मारण्याचं औषध. चीफ, हे बघा, मला किचन मधून हे मिळालं. हे तर उंदीर मारायचं औषध आहे. मला वाटतं की सावंतांचा मृत्यू याच औषधामुळे झालाय. हे औषध घरामध्ये कोणी आणलं? मला नाही माहिती. किचन मध्ये तर जास्त वेळ तुम्ही असता ना, मग तुम्हाला तर माहितीच असेल की ते विष तिथे कसं आलं. मला नाही माहिती.
हे औषध किचन मध्ये कोणी ठेवलं मला नाही माहित. मग तुम्हाला तर नक्कीच माहिती असेल सुनीताजी कि हे उंदराचं औषध घरामध्ये आलं कुठून. ऑफिसर मलाही नाही माहित. मी तर सकाळी 7 वाजताच ऑफिसला निघून जाते आणि रात्री उशिराच येते. अभे, या भागातल्या प्रत्येक दुकानातून आणि मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन हे विचार कि हे औषध विकत कुठून घेतलं गेलंय आणि कोणी घेतलंय. ऑलमोस्ट सगळ्या मेडिकल शॉप मध्ये चेक केला पण हे औषध तर कोणाकडेही नाही. काय करायचं? अभी आता सध्या पुरे एक कप चहा घेऊ आधी. कॉकरोच मारायचं औषध, मुंग्या पळवायचं औषध. कॉकरोच मारायचं औषध, मुंग्या पळवायचं औषध. उंदीर मारायचं औषध, ढेकूण मारायचं औषध. अभिनव, कॉकरोच मारायचं औषध, मुंग्या मारायचं औषध. ते बघ, सगळे किड्या मारतात, कोणतंही औषध घ्या. काय साहेब, काय पाहिजे? उंदीर मारायचं औषध. हे औषध तुझ्याकडून विकलं गेलंय. हो, हे आमच्याच कंपनीत बनलेलं आहे, याला आम्हीच बनवतो आणि आम्हीच विकतो. तुम्ही हे औषध आजूबाजूच्या मेडिकल स्टोअर किंवा एखाद्या दुकानात विकता? ओ मॅडम, आमचं औषध कोणी मेडिकल वाला कशाला घेईल? पण झालं काय? तुझ्या या औषधाचा उपयोग करून कोणाचा खून केला गेलाय. पण तुम्ही लोक कोण आहात? आम्ही कमांड फोर्स वाले आहोत. मॅडम यात आता माझी काय चूक आहे? मला काय माहित की औषध नेणारा उंदराला खाऊ घालणार की एखाद्या माणसाला. बरं आता हे सांग की गेल्या 2-3 दिवसात हे औषध तू कोणाकोणाला विकलंयस या एरियात? या एरियात 2 दिवसात फक्त एकच पॅकेट विकलं, ते पण ते 2 घरं सोडून ते सावंत राहतात ना, ते स्वतःच घेऊन गेले. स्वतः येऊन घेऊन गेले? हो. सावन उंदीर मारण्याकरता ते विष आपल्या घरी घेऊन गेला होता पण त्याला स्वतःला हे माहिती नव्हतं की हे विष त्याच्याच मृत्यूचं कारण बनेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की सावनने मरण्यापूर्वी जे अन्न खाल्लं होतं त्यातच विष होतं. नाही चीफ, आधी मलाही तसंच वाटलं होतं पण मी जेव्हा दोन्ही फूड सॅम्पल्सना टेस्ट केलं, म्हणजे घरचं अन्न आणि यशवंतने आणलेली फिश करी, त्यांना टेस्ट केल्यावर हेच सिद्ध होतं की दोघांच्या अन्नात विष नव्हतं. व्हॉट? पण हे कसं घडू शकतं? सावंतचा मृत्यू तर जेवण झाल्या लगेच झाला होता. पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हे सांगतो की सावंतचा मृत्यू ज्या विषाने झाला त्याचा परिणाम जवळपास 20-25 मिनिटांनी होतो. म्हणजे आपल्याला याचा तपास करावा लागेल की सावंतनी मृत्यूच्या 20-25 मिनिटं आधी काय खाल्लं होतं किंवा काय प्यायलं होतं. या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, सावंतच्या ऑफिस मधला प्यून नंदू. सरळ उभा रा रे. हो साहेब, हे खरं आहे की त्या दिवशी लंचच्या आधी सावंत साहेबांनी चहा मागितली होती आणि ते चहा प्यायले. म्हणजे स्पष्ट आहे की विष चहात मिसळलं होत. आणि ऑफिसमध्ये तुझ्याशिवाय तर चहा कोण बनवत नाही. साहेब, हे खरंय की माझ्याशिवाय कोणी चहा बनवत नाही पण मी असं का करीन साहेब? कारण सावंत साहेबांशी तुझं नेहमी भांडण व्हायचं म्हणून. आणि ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशीही तुझी त्यांच्याशी बाचाबाची झालेली. साहेब, अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर ऑफिसमध्ये होतच राहतात, तुम्ही याला भांडणाचं नाव नका देऊ. आणि साहेब, सावंत साहेबांचं तर ऑफिसच्या सगळ्या स्टाफशी छोटं मोठं भांडण व्हायचं. हा, आणि आता 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे साहेब, ते एका बिल्डरशी फार मोठं भांडण झालं होतं. बिल्डर? कोण बिल्डर? आर के मेहता. आणि साहेब,
ते आरके मेहता सावंत साहेबांवर खूप वैतागले होते. ते काय सावंत साहेबांनी त्यांची एक फाईल अडकवली होती. जाऊ द्या सावंत भाऊ, सरकारी नोकरी फक्त काही लोकांच्या नशिबी असते आणि तुम्हाला मिळाली आहे तर तुम्ही याचा भरपूर फायदा करून घ्या. स्वतःही कमवा आणि मलाही कमवायची संधी द्या. बस त्या फाईलवर तुम्ही सही करा. मी शब्द देतो, तुमची लाईफ बनून देईन. तुम्ही मालामाल व्हाल, तुमचं आयुष्य समृद्ध होईल आणि दुसरे लोक बर्बाद होतील त्याचं काय. जर तुझ्यासारख्या लोकांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना, तर देव जाणे किती लोकांचा मृत्यू होईल आणि त्या सगळ्यांचे श्राप भला लागतील. सावंत भाऊ, काही दिवसांचा प्रश्न आहे, तुम्ही रिटायर व्हाल, मग माझ्याशी पंगा का. पंगा मेहता? पंगा तर तू माझ्याशी घेतोयस. एका सरकारी ऑफिसरला लाच देण्याचा प्रयत्न करतोयस. जर मी एक कंप्लेंट केली ना, तर सरळ सरळ जेल मध्ये जाशील आणि लायसन्स रद्द होईल ते वेगळंच, कळलं सावन. खूप महागात पडेल मेहताशी पंगा, खूप महागात पडेल तुला. विचार कर. केला विचार, तुला जे काय करायचंय ना ते कर. गेट आऊट, निघ इथून. बरं ठीक आहे, मान्य करूया की तू सावंत साहेबांच्या चहामध्ये विष मिसळलं नव्हतंस. पण आता एक गोष्ट नीट विचार करून सांग की जेव्हा तू सावंत साहेबांना चहा द्यायला गेला होतास, त्यावेळी सावंत साहेबांच्या जवळपास आजूबाजूला कोण उभं होतं? अरे मेहता साहेब, तुम्ही? सावंत साहेब नाही आलेत. त्याला त्यांना सांगा चहा ठेवलाय. हो हो साहेब, जेव्हा मी चहा द्यायला गेलो होतो सावंत साहेबांना, तेव्हा तिथे मेहता साहेब होते. आणि सावंत साहेब नव्हते म्हणून मी चहा ठेवून आलो. साहेब खरं सांगायचं तर मेहता साहेब लय खतरनाक माणूस आहे साहेब. ते स्वतःचं काम करून घ्यायला काही करू शकतात साहेब. शक्य आहे की चहात विष त्यानेच मिसळलं असेल. मी सावंत साहेबांच्या चहात विष का मिसळीन? कारण की सावंत बाबू तुमच्या प्रत्येक टेंडरच्या पास होण्याच्या मार्गात धोंडा बनले होते. नाही असं काही नाहीये. सावंत साहेबांनी हात मिळवणी केली होती. काय पडपड करतोयस तू? सावंत बाबूंसारख्या प्रामाणिक आणि आदर्शवादी व्यक्तीवर आरोप करताना लाज नाही वाटत तुला? मी खरं सांगतोय, सावंत साहेबांनी स्वतः मला फोन केला होता आणि माझी ऑफर स्वीकारली होती. मेहता साहेब, ही तुमची फाईल, मी हिच्यावर सही केली. साइन केलीये? हो. थँक्यू सावंत साहेब. या आधीच माझं म्हणणं ऐकलं असतं तर तुम्ही मालामाल झाला असता. हे घ्या. जसं तुम्ही म्हणालात आणि मी पण माझा शब्द पाळला. हो मी आलोच. हो जर सावंत साहेबांनी माझं काम केलं होतं तर मी त्यांना का मारेन सर? तुम्ही म्हणालात की तुम्ही दोन डब्यांमध्ये सावंत साहेबांना पैसे भरून दिले होते म्हणून, पण आम्हाला त्या ऑफिसमध्ये असा कोणताही डब्बा मिळाला नाही. नाही मिळाला? हे असं कसं होऊ शकतं? मी तर त्यांना डबा डबा दिला होता. कुठे असेल? मला आठवलं, शक्य आहे की सावंत साहेबांनी तो डबा त्यांच्या मुलाच्या हातात दिला असावा. कारण गणपतला मी ऑफिसच्या बाहेर बघितलं होतं. डब्बा काय काय रंग काय होता त्या डब्याचा? निळा होता साहेब, निळा होता.
चीफ, एक निळ्या रंगाचा डब्बा मी सावंत बाबूंच्या घरात बघितला होता, पण तो रिकामा होता डब्बा. रिकामा होता? हो, त्यात पैसे नव्हते. नाही साहिल, जर तो डब्बा सावंत साहेबांच्या घरी पोहोचला होता तर ते पैसे तिथे सापडतील. देवा, पैसे वाचले. बाप्पाचीच कृपा आहे ही की हे पैसे कमांड फोर्सच्या नजरेतून सुटले. जर त्यांना कळलं असतं ना तर हे पैसे आपल्या हातून गेले असते. कमांड फोर्सच्या नजरेतून तर सुटले, पण सुनीताच्या नजरेतून फार दिवस नाही सुटणार. जर तिला कळलं ना की बाबांचे पैसे आपल्याकडे, तर ती. अगं, डोकं फिरलंय का तुझं? अहो, पण ती. तिला कसं कळणार? ही गोष्ट फक्त आपल्या दोघांना माहितीये. तरी मी काय म्हणते, मी हे पैसे माझ्या माहेरी ठेवून देते. हा हा, आता यावेळी कोण असेल? हो, कदाचित सुनीता तर ऑफिस मधून असेल आली. सुनीता, एक काम कर, तू हे पैसे लपव लपव, मी बघतो तिला. हा, तू लपव लपव. ही काय पद्धत आहे कोणाच्या घरात घुसण्याची? पैसे कुठे आहेत? पैसे? कुठले पैसे? तेच पैसे जे मेहताने तुझ्या वडिलांना दिले होते. हो, मग ते बाबांनाच माहिती असेल ना, मला काय माहिती. काय झालं, पैशाचं नाव घेताच तुम्हाला एवढा घाम का आला? घाम नाही तर असं. साईड दे. पण मी म्हंटल साईडला हो. मी ते मी म्हंटल साईडला हो. पैसे इथे आहेत. हे तुम्ही योग्य नाही केलं. या शुल्लक पैशांसाठी तू तुझ्या वडिलांना विष देऊन मारून टाकलंस. नाही नाही, मी माझ्या बाबांना नाही मारलं. खोटं बोलतोयस तू. नाही, मी खरं बोलतोय, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही मारलं. प्रत्येक खुनी पकडला गेल्यावर हेच बोलतो की तो निर्दोष आहे. मी खरं बोलतोय, तुम्ही माझ्या बायकोला विचारा ना. अगं, बोल ना तू. यांनी काही नाही केलं, यांनी त्यांच्या बाबांना नाही मारलं. गप. मला माहिती आहे की हे तुम्हा दोघांचं कारस्थान आहे. साहिल हा असा नाही ऐकणार, घेऊन चाल्याला. एक मिनिट, एक मिनिट, मी पुरावा देऊ शकतो की मी माझ्या बाबांना नाही मारलं. हो. कोणता? हे पैसे स्वतः बाबांनी मला दिले होते. काय बाबा, कशाला बोलवलं आणि यावेळी का बोलवलं? तू आलास ना, ही चिठ्ठी. चिठ्ठी? हा, आणि हा मिठाईचा डब्बा घरी घेऊन जा. ठीक आहे. आणि हो गणपत, हे घरी जाऊनच उघड. ठीक आहे. आणि मी जेव्हा घरी येऊन हा डब्बा उघडला तेव्हा यात हे पैसे होते. आणि ती चिठ्ठी? ती चिठ्ठी जी तुझ्या बाबांनी तुला दिली होती ती कुठे आहे? ती चिठ्ठी आहे माझ्याकडे. आता ती चिठ्ठीच मी निर्दोष आहे सिद्ध करू शकते. मी घेऊन येतो.
वहिनी काय झालं आणि हे सगळे इथे का? लवकरच कळेल तुला. माझ्या मुलांनो, जोपर्यंत ही चिठ्ठी तुमच्या हातात पडेल तोपर्यंत मी या जगातून खूप लांब गेलेला असेल. मी माझ्या मुलांना जन्म तर दिला पण त्यांना चांगलं जीवन नाही देऊ शकलो. कदाचित माझी तत्व, माझे आदर्श, माझा प्रामाणिकपणा मला नडला. पण आज मी माझी तत्व, माझे आदर्श, माझा प्रामाणिकपणा आणि माझा आत्मा सुद्धा विकला आहे. मुलांनो, मी मेल्यावर रडू नका, दुखी नका हो. या चिठ्ठी बरोबरच मी 10 लाख रुपये पाठवतोय. ते पैसे सुनीताला देऊन टाका, म्हणजे तिचं लग्न मनासारखं होईल. ती वाईट मार्गाला नाही जाणार. माझं सुनीतावर खूप प्रेम आहे. माझं तुम्हा सगळ्यांवरच खूप प्रेम आहे. आणि हो गणपत, मी तुझ्याकरता एका सरकारी नोकरीची तजवीज करून जातोय. तुला तर माहिती आहे ना बेटा की जर सरकारी कर्मचारी जर त्याच्या ड्युटीवर मेला तर त्याच्या घरच्या एका व्यक्तीला ती नोकरी देण्यात येते. त्यामुळे तू काळजी करू नकोस, माझ्या जागी तुला नोकरीवर ठेवण्यात येईल. तुझ्या या नोकरीकरताच मी आत्महत्येचा प्रयत्न करतोय. कोणाला सांगू नकोस, नाहीतर हे माझं बलिदान व्यर्थ ठरेल. मी तर माझ्या आत्म्याचा खून केलाच आहे, मग या निष्प्राण शरीराच्या जाण्याचं कसलं आलंय दुःख. फक्त एक विनंती आहे, माझा अंत्यसंस्कार माझ्या पगाराच्या पैशातच करा. या दिलेल्या पैशातून माझ्या अंतिम संस्कारासाठी 1 रुपयाही खर्च करू नका. आणि हा माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जे दुःख झालं, जो मनस्ताप झाला, त्याकरता मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. माझ्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तुमचा बाबा रमाकांत सावंत. काय झालं चीफ, काय लिहिलंय या चिठ्ठीत? अभिनव, या चिठ्ठीत ना खूप प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली, पण खूप प्रश्न अजून बाकी आहेत. हा, या चिठ्ठीमुळे एक गोष्ट तर स्पष्ट झाली की सावंत साहेबांना कोणी विष दिलं नव्हतं, उलट त्यांनी स्वतः ते विष घेतलं होतं. मेहताच्या गेल्यानंतर आणि ही चिठ्ठी लिहिण्याच्या आधी सर, म्हणजे बाबांनी आत्महत्या केली होती? पण बाबांनी असं का केलं? कारण त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी म्हणून त्यांनी आत्महत्या केली. कारण त्यांच्या घरच्यांनी त्यांना कधी किंमतच नाही दिली. त्यांचा प्रामाणिकपणा, सचोटी आणि स्वाभिमानाची काहीही किंमत नव्हती तुमच्या दृष्टीने. त्यांच्या प्रामाणिकपणाचा, स्वाभिमानाचा खून केल्यानंतर त्यांच्या दृष्टीने आयुष्याला काहीच अर्थ उरला नव्हता. पण सावंत साहेबांनी आत्महत्या नाही केली, तुम्हा सगळ्यांच्या तिरस्कारांनी त्यांची हत्या केली. फक्त तुम्हा सगळ्यांच्या तिरस्काराने. तुम्ही पण लक्षात ठेवा, तुमच्या अवास्तव मागण्या तुमच्या एखाद्या तत्वनिष्ठ व्यक्तीला नक्कीच मारक ठरू शकतात, त्यांना आत्महत्या करायला भाग पाडू शकतात. आणि म्हणूनच हंथरून पाहून पाय पसरायला शिका आणि जे मिळेल त्यात समाधान माना.
Thank you.